आजच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये ज्यांच्या प्रयत्नातून आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या पुरुषार्थातून हा रिंग रोड तयार झाला ते भारत सरकारचे मंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी, सन्माननीय खासदार कृपालजी तुमाने, आपले लोकप्रिय आमदार समीरभाऊ मेघे, आमदार मोहनभाऊ मते, नगराध्यक्ष लताते गौतम, सुधाकरराव कोहळे, परिणयजी फुके, अशोकजी मानकर, डॉक्टर श्री ए के शर्माजी, श्री अरविंद गर्भियेजी, श्री आशिष असाटीजी या ठिकाणी उपस्थित सर्व एनएचएआयचे अधिकारी ज्यांचा आपण सत्कार केला ते कंत्राटदार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या नागपूर जिल्ह्याच्या वतीने माननीय गडकरी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की हा अतिशय चांगला रिंग रोड केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे आपल्याला मिळाला। हा केवळ रिंग रोड नाहीये तर जे आपलं नागपूर जिल्हा आहे आणि जो नागपूरचा वाढता व्याप आहे त्याच्याकरता ही एक लाईफलाईन आहे। खऱ्या अर्थानं नागपूरचं जे काही पुढचं विकास आहे तो विकास या रिंग रोडच्या मुळे होणार आहे। एक अशा प्रकारचा रिंग रोड ज्यावेळेस बनतो त्यावेळी तो केवळ रस्ता नसतो तर त्या रिंग रोडमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालीला चालना मिळते। आज आपण पाहतोय एका रिंग रोडमुळे जी कनेक्टिव्हिटी वाढली त्यामुळे निश्चितपणे आपल्याला हाउसिंग करता जागा उपलब्ध होते, वेगवेगळ्या उद्योगांकरता जागा उपलब्ध होते। या रिंग रोडच्या जवळपास मोठ्या प्रमाणात आपण बघितलं असेल वेअर हाउसिंग तयार झालेलं आहे, या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क्स तयार झालेले आहेत। हा जो एक रिंग रोड आहे पुढच्या काळामध्ये जवळपास 1 लाख कोटीची अर्थव्यवस्था तयार करू शकतो एवढी क्षमता या एका रिंग रोडमध्ये आहे। त्यामुळे हा केवळ झालेला रस्ता नाही आहे तर आपल्या जिल्ह्याच्या विकासामध्ये आणि जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीमध्ये सगळ्यात महत्वाचं पाऊल हा आपला रिंग रोड ठरणार आहे। आणि मी नितीनजींचं याकरता देखील आभार मानेन की साधारणपणे रिंग रोड आपला आतापर्यंतचा अनुभव असा आहे की शहरं आवाढव्य वाढतात आणि मग अगदी शेवटच्या क्षणी रिंग रोड हा त्या ठिकाणी बांधायला घेतला जातो, मग त्याची अलाइनमेंट नीट येत नाही, मग ती जागा एक्वायर होऊ शकत नाही, वर्षानुवर्ष तेच काम चालतं। पण अगदी योग्य वेळी नागपूरचा रिंग रोड हा नितीनजींनी हातामध्ये घेतला, अडचणी आल्या, खरं म्हणजे याचं काम नितीनजींच्या वेगाने कदाचित 3-4 वर्ष आधीच संपलं असतं, पण तेव्हाच्या कंत्राटदाराच्या अडचणी आल्या, त्या अडचणीतनं मार्ग काढून आणि हे जे नवीन कंत्राटदार आहेत बन्सल यांना अपॉइंट करून आणि हे काम अतिशय वेगाने, म्हणजे गेल्या 2 वर्षात रिंग रोडचं काम ज्या वेगाने झालंय मला असं वाटतं त्याकरता एकदा नितीनजींचं सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि कॉन्ट्रॅक्टरचं देखील आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया। अतिशय वेगानं हे काम नितीनजींनी या ठिकाणी पूर्ण केलं। फेज 1 झालाय, फेज 2 होतोच आहे। संपूर्ण रिंग रोड आपल्याला कुठेही गेलं तरी हे काम वेगानं होताना दिसतंय, त्यामुळे तेही काम निश्चितपणे होईल। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की ज्या दिवशी 80 किलोमीटरचा सगळा रिंग रोड हा सुरू होईल त्या दिवशी आपल्या जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे बदललेली असेल। आज आपण पाहतोय समृद्धी महामार्गावरनं आल्यानंतर या रिंग रोडमुळे नागपूरच्या कुठल्याही भागात जाता येणार आहे किंवा शहरामध्ये न येता कुठल्याही शहरामध्ये जाता येणार आहे, त्यामुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होणार आहे, ट्रक्सचा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होणार आहे आणि वेगवान गतीने
आपल्याला या ठिकाणी या रस्त्याचा वापर हा निश्चितपणे करता येणार आहे। मग अशी खासदार साहेबांनी जी मागणी केली ती अतिशय योग्य आहे, कारण आजच आपण पाहतोय रिंग रोड झाल्याबरोबर इतका ट्रॅफिक या रिंग रोडवर त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की आता तो 4 लेनच्या ऐवजी 6 लेन करण्याच्या संदर्भात नितीनजी निश्चित निर्णय घेतील आणि त्यामुळे आपल्याला पुढचे 10-15 वर्ष तरी मग ट्रॅफिकचा प्रॉब्लेम जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणार नाही। पण मला असं वाटतं की आज अतिशय महत्वाचा दिवस आणि सगळ्यात ज्याचा उल्लेख या ठिकाणी समीर मेघेजींनी केला, सगळ्यात चांगलं काही असेल तर हा रिंग रोड हा कॉन्क्रीटचा तुम्ही केला, नाहीतर आपण रिंग रोड हा जर डांबराचा केला असता त्याच्यावर आपल्याकडे बेछूट ट्रक्स चालतात, वजनाची पर्वा न करता चालतात आणि मग खड्डे पडतात आणि त्यातनं त्या रिंग रोडची अवस्था अत्यंत वाईट होते। पण नितीनजींनी केवळ हा रिंग रोड कॉन्क्रीटचा केला असा नाही, तर आपल्या नागपूर शहरातला जो आपला जुना रिंग रोड आहे तोही कॉन्क्रीटचा नितीनजींनी केला, जो त्या ठिकाणी डांबराचा होता आणि दरवर्षी खड्डे पडायचे आणि त्याच्यावर अपघात व्हायचे, तोही सीआरएफ फंडातनं पूर्णपणे कॉन्क्रीटचा केल्यामुळे त्याच्यावरही वाहतूक ही अतिशय चांगल्या प्रकारे सुरू झाली आणि आता त्याच्यावर एक रिंग ट्रान्सपोर्ट सिस्टीम देखील नितीनजींच्या माध्यमातून आपण सुरू करणार आहोत की ज्याच्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल। हा रिंग रोड झाल्यानंतर याच्यावरही रिंग पद्धतीची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ही आपल्याला सुरू करता येईल की ज्यामुळे जिल्ह्यातल्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागात जाण्याकरता लोकांना मोठा फायदा होईल आणि आपले जे काही मेट्रोचे नेटवर्क्स आहेत त्या नेटवर्कशी आपल्याला हे जे काही रिंग रूट आहे हा रिंग रूट जोडता येईल, त्यामुळे पॅसेंजर करता किंवा सामान्य नागरिकांकरता या नागपूर जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यातनं शहरामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करूनच त्या ठिकाणी आपल्याला जाता येईल। आणि म्हणून मी आज महाराष्ट्रात बघतोय महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांना अशा प्रकारच्या रिंग रोडची आवश्यकता आहे, त्या शहरांमध्ये तो ओव्हरड्यू झाला पण होऊ शकलेला नाही। पुण्यासारख्या ठिकाणी आता नितीनजींनी आणि मी प्रयत्न करून अंतिम टप्प्यामध्ये रिंग रोडचं अॅक्विजिशन आणलेलं आहे, त्याच्यानंतर त्याचं काम पुढच्या 5-7 वर्षात होईल। नागपुरात मात्र अगदी योग्य वेळी हा रिंग रोड या ठिकाणी तयार झाला आणि म्हणून मी पुन्हा एकदा माननीय गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं नितीनजींनी नागपूर शहरात, नागपूर जिल्ह्यात आणि विदर्भात, म्हणजे देशात तर त्यांनी केलंच आहे, महाराष्ट्रातही केलंय, पण विदर्भामध्ये जे काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे विदर्भाचा चेहरा आणि चित्र हे आपल्याला बदलताना दिसतंय आणि आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक कनेक्टिव्हिटी ही आपण तयार केलेली आहे। आपल्याला कल्पना आहे आता आपला समृद्धी महामार्ग झालेला आहे, आपण समृद्धी महामार्ग आता तिकडे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर सगळीकडे वाढवतो आहोत जेणेकरून एक फास्ट कनेक्टिव्हिटी असेल आणि इतर सगळे रस्ते हे नितीनजींनी कॉन्क्रीटचे केले असल्यामुळे विदर्भामध्ये एक सीमलेस कनेक्टिव्हिटी आता तयार होणार आहे। यासोबत आता नुकतंच आम्ही जवळपास सगळं अलाइनमेंट हे शक्तीपीठ महामार्गाचं देखील फायनल केलेलं आहे आणि लवकरच त्याचंही आम्ही अॅक्विजिशन सुरू करणार आहोत। नागपूर ते गोवा असा शक्तीपीठ महामार्ग असणार आहे की ज्याच्यामध्ये समृद्धीसारखंच अतिशय वेगाने आपल्याला जाता येईल आणि आपले जेवढे शक्तीपीठ आहेत, जेवढे आपले आराध्य देव आहेत, या सगळ्यांना त्या महामार्गाशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही नेटवर्क आज आपल्या महाराष्ट्रात तयार होतं आणि विशेषतः नितीनजींनी जे तयार केलं आहे याच्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास होईल, रोजगाराच्या संधी मिळतील, मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होईल आणि त्यातनं एक मोठं परिवर्तन हे आपल्याला पाहायला मिळेल। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने माननीय गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि खरं म्हणजे त्यांच्या भाषणाला मला थांबायचं होतं पण मला विमान आहे मुंबईला जायचं, म्हणून मी त्यांची परवानगी घेतली आहे आणि म्हणून त्यांची परवानगी घेतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।